प्रभाग क्रमांक 9 मध्ये सफाई अपनाव बीमारी भगाव अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद. 7 टन ओला कचरा केला संकलित. महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केलं होतं स्वच्छता मोहिमेचं आयोजन. सांगली प्रभाग 9 मध्ये सफाई अपनाव बीमारी भगाव अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी या स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं आणि या अंतर्गत दुधाशाळा रोडचा परिसर आणि ओपन स्पेसची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये मोहिमेत स्थानिक माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, काँग्रेस पदाधिकारी विजया पाटील, दुधाळशाळेचे संस्थापक भारत दुधाळ, भाजपा पदाधिकारी प्राध्यापक रवींद्र ढगे, पूर्व मंडळ अध्यक्षा रुपाली अडसोळे, निवृत्त मुख्याध्यापक महिंद गुरुजी, महम्मद शेख, धनु खांडेकर, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, मुकादम सागर मद्रासी, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, महिला, स्थानिक नागरिक, दुधाळशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत 7 टन ओला कचरा संकलित करण्यात आला. आता दर शनिवारी आपली स्वच्छता मोहीम असणार आहे याची सुरुवात प्रभाग 9 मधून करण्यात येत आहे. पुढील अभियानात यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केलं आहे. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये पत्रकार दीपक चव्हाण यांच्या नियोजनाखाली स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात आली. इथे आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक तसेच दुधाळ शाळेचे विद्यार्थी दुधाळ सर आणि ह्या परिसरातले सर्व नागरिक महिला इथे उपस्थित होते आणि पत्रकार दीपक चव्हाण हे पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भागात आता त्यांनी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. वेगवेगळ्या प्रभागात ते स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.